Dalla ya basa. Ali ya ya. No no. Yes I do. Ah yeah. पटापट जागा गा आपापल्या. आता ऐका. तर आपल्या मुकादम कुटुंबात कितीही वाद झाले, कितीही भांडणं झाली, अगदी काहीही झालं तरी आपल्याला सेलिब्रेशन हे लागतच. काही ना काहीतरी निमित्त काढून सेलिब्रेट करायचं हा आपला बाण आहे आणि तो चांगला आहे, कारण त्या निमित्ताने सगळं कुटुंब एकत्र येतं, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू खेळत राहत. खरे आजी, पण आपल्या घरातली सगळी माणसं खऱ्या अर्थाने एकत्र येण्यासाठी तू काहीच एफर्ट्स घेत नाहीस ग. काय बोलतोयस तू? काय मी खर तेच बोलतोय, आपल्या सगळ्यांना हे वाटत, फक्त आपण बोलत नाही. अक्षय, अरे तू अभिषेक, अक्षय व्हॉट डू मीन? सगळं कुटुंब खरोखरच एकत्र येण्यासाठी मी काही करत नाही म्हणजे? अगं म्हणजे या असल्या काहीतरी पार्ट्या अरेंज करणे, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन्स अरेंज करणे, म्हणजे ह्यासाठी जे तू एफर्ट्स घेतेस त्यापेक्षा घरातली नाती घट्ट होण्यासाठी जर एफर्ट्स घेतलेस तर खरंच बरं होईल अगं. पण असं का वाटतं तुला? का तुला काही सुचवायचं आहे? का भांडण करून काढायचं आहे परत माझ्या बरोबर? अक्षय अरे सोड ना, जाऊ दे ना, काय वेळ आहे का? अरे आभ्या, मला जे वाटते ते मी फक्त बोललो, आपण एकत्र कुटुंब आहोत, मग मनातलं निदात बोललं तरी पाहिजे का सगळंच? मला फक्त इतकंच म्हणायचंय. असं ही वेळ सुद्धा नाहीये हे सगळं बोलायची, आपण नंतर बोलतो. ओके, हो आपण विषय असाच टाळत राहू, काय कोणीच काही गंभीर होऊ नका, सगळं छान आहे. आजी कंटिन्यू, आय एम सॉरी, बोल बोल. आई अगं जाऊन दे ना, आता कुठे विचार करतेस तू, नवीन वर्ष येते, सोड ना. आजी प्लीज कंटिन्यू, आय एम सो सॉरी, प्लीज बोल, तू बोल. ओके चला. यस यस यस, कम ऑन.